अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथे पुरातन काळापासूनच चंडिका चौक, भवानी मंदिर, हनुमान मंदिर, फत्तेपुरी महादेव मंदिर पुरातनकालीन वेशीवर पोळा भरत असतो. तर शंकर संस्थान देवडीवेस येथे स्वर्गीय डॉक्टर काशा तिडकी प्रतिष्ठान व स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर कृषी मित्र परिवाराकडून दोघांच्याही स्मृतीला अनुसरून उत्कृष्ट बैल सजावट स्पर्धा आयोजित केल्या जाते. या स्पर्धेमध्ये या वर्षीच्या बैल पोळ्यात प्रथम क्रमांक मंगेश गावंडे यांच्या बैल जोडीला मिळाला असून भाऊसाहेब फुंडकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना 5001 रुपये रोख बक्षीस देण्यात आले. याचप्रमाणे दुसऱ्या क्रमांकाचे रुपये 2500 बक्षीस स्वर्गीय काशा तिडके प्रतिष्ठानकडून देवीदास नाठे यांच्या बैल जोडीला देण्यात आले. गावातील हा पोळ्याचा मान हा तिडके परिवाराला दिला जातो. डॉक्टर तिडके यांच्या घरी गुढी उभारून बैल सजवून गुढी वाजत गाजत मंदिरावर आणली जाते. तिथे परिवारातील ज्येष्ठ सदस्य नंदूभाऊ डॉक्टर रामदादा तिडके, कृष्णा तिडके, उमेश तिडके, कैलास तिडके यांच्यासह मंदिर ट्रस्टी बजरंग तिडके, सुनील तिडके, आशुतोष तिडके, मंदिर समितीचे विलास घुंगड, गजानन भटकर, भाऊदेव परनाटे यांच्यासह ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते. MCN न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर, हिवरखेड.